लाडकी बहीण योजनेसंदर्भात नागपूर खंडपीठानं सरकारला नोटीस बजावलेली आहे आणि मुख्य सचिव आणि वित्त सचिव यांना 23 ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुद्धा दिलेत. सुनील केदार यांनी निकटवर्तीय अनिल वडपल्लीवारांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि आर्थिक स्थिती बिकट असताना मोफत योजना आहेत असा उल्लेख सुद्धा या याचिकेत करण्यात आला होता. लाडकी बहीणमुळे आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निधी कमी पडतोय आणि लाडकी बहीण योजनेवर बंदी आणण्याची याचिकेमधून हायकोर्टामध्ये मागणी करण्यात आली होती. या योजनेवर पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. लाडकी एक याच्यामध्ये आणखी एक गोष्ट बघायला मिळते की हा कार्यक्रम हातामध्ये घेतला असं म्हणतात की इतके 1000 कोटी आम्ही तरतूद करणार आहे, चांगली गोष्ट आहे करा. पण याच्यामुळे राज्य सरकारच्या हातात घेतलेल्या ज्या योजना आहेत आणि ज्याच्यामध्ये तरतूद आहे त्या योजना आता थंडावलेल्या आहेत.